सुधारित नागरिकत्व कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. या आंदोलनाचे लोण साताऱ्यातही पोचले आहे. हा कायदा अल्पसंख्याकांवर अन्याय करणारा तसेच संविधान विरोधी आहे असं म्हणत अल्पसंख्याक समाजाने साताऱ्यात मुखमोर्चा काढून NRCला विरोध दर्शवला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. गांधी मैदानावरून सुरू झालेला हा मोर्चा मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, पोलीस मुख्यालय, पोवई नाका या मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचला. यानंतर शिस्त मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, मोर्चावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त देखील यावेळी ठेवण्यात आला होता. जे तुम्ही म्हणता की पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून येणारे की मुस्लिम वगळता हिंदू, ख्रिश्चन कोणत्या जाती असेल त्यांना आम्ही विना डॉक्युमेंट, त्यांना विना कागदपत्र आम्ही त्यांना नागरिकत्व देणार. आणि भारतातली, बांगलादेशमधली की ज्यांच्याकडे जे इथं जन्मले, त्यांचे सर्व इथं सर्व खानदान जन्मले, त्यांना तुम्ही कागदपत्र मागणार आणि ते देऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना की थोडक्यात म्हणा की देशाच्या बाहेर काढणार. आणि जे पाकिस्तानी आहेत, जे बांगलादेशी आहेत, जे अफगाणिस्तानी आहेत, त्यांना तुम्ही म्हणताय की आम्ही तुम्हाला नागरिकत्व देणार आहे. आता हा देशाच्या संरक्षणासमोर खिलवाड आहे. काय ह्याच्या शक्यता, या दाट अशक्यता असू शकते की पाकिस्तानी, बांगलादेशी, अफगाणिस्तानी ह्यातले माहिती जासूस म्हणून ते येतील आणि आपल्या देशाच्या संरक्षणाशी आणि ह्याच्या इथे खेळ खेळतील. आणि तुम्ही त्यांना म्हणता की आम्ही त्यांना बगैर विदाऊट डॉक्युमेंट त्यांना आम्ही नागरिक देऊ. आणि इथले जे नागरिक आहेत, इथे जे जन्मले आहेत, इथे त्यांच्या पिढ्याने पिढ्या राहिलेले आहेत, त्यांना तुम्ही म्हणता की तुम्ही डॉक्युमेंट नाही दिले तर तुम्हाला बाहेर काढणार. त्यामुळे हा NRC हा कधीही माहिती लागू होणार नाही आणि याला आम्ही माझा विरोध आहे. हे समजून घ्या ना तुम्ही, त्या मुस्लिमाने बोललं पाहिजे, ठामपणे सांगितलं पाहिजे की हा देश आमच्या बापाचा, तुझा कोणी नाही. तुम्ही जोपर्यंत येज्यातून जी काही कागदपत्र त्यांना हवीत ती कागदपत्र मिळूच नयेत आणि त्यांना नागरिकत्वापासून बाजूला राहावं लागावं या हेतून केंद्र सरकारनं त्यांच्या अनेक वर्षाचा जो डाव आहे तो डाव आता त्यांनी पुढे आणलेला आहे. आणि यापुढेही त्यांना फक्त आणि फक्त हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा त्यांचा अजेंडा आहे आणि हा अजेंडा त्यांना राबवण्यासाठी त्यांनी आपला आता छुपा अजेंडा आता उघडपणे राबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि ह्याच एकमेव हेतूतून त्यांनी कार्यवाही सुरू केलेली आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.